तर स्क्रीनवरती पाहू शकता या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच प्रणव. ही ट्रॉफी स्वीकारत असताना आजचे बर्थडे बॉय, त्याचबरोबर केफ आपण पाहतोय. तीन षटकांचा सामना असेल. वरही विपक्ष पाषाण हा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. पहिला चेंडू निधाव चेंडूने सुरुवात झाली. सलामीची जोडी आपण पाहतो, पंकज आणि वैभव जोडी पाहतो. आमचे कलिंगड वाले दादा या ठिकाणी उपस्थित झाले, गारेगार कलिंगड अजूनही तुम्ही पाहू शकता. उर्पी चेंडू बॅटची अपरेज घेतली जाते एसटीच्या पाठीमागे, कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीयेत परीचे हे एसटी रक्षक. आणि तिथे झटका दिला गेलाय तो पाषाणी संघाला. नवजीवन पाषाणी संघाचा एक खेळाडू मार्गस्त परतलाय. झटका क्रमांक एक ठोक डीजे. दोन चेंडू एक फलंदाज बाद. संदेश टाकरेचा हा सुंदर चेंडू, जोरदार अपील केली जाते. अपील सुरेख होती. इनसाइड एज पॅटला ब्रश करून चेंडू हदरला गेला. पाठवरती पंचांकडून इशारा येतो. निर्धाव चेंडू, अपील सुरेख होती. संदेश टाकरे बंडी, चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून. सलगचे तीन चेंडू निर्धाव फेकत असताना तीन षटकांचा सामना, त्यामधील पॉवर प्लेचं एकमात्र षटक आपण या ठिकाणी पाहतोय. चौथा चेंडू असेल पंचांच्या डाव्या साईडने, गोलंदाज तयार. चौथा चेंडू तोही निर्धाव आपण या ठिकाणी पाहतोय. चार चेंडू एक फलंदाज बाद. बराच काळ चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडू खाली, इथे कोणत्या प्रकारची चुकी करत नाही आहे. फलंदाज बाद होतो दीप. झटका क्रमांक दुसरा दिला गेला आहे तो नवजवान पाषाण संघाचा. ब्रह्मास्त्र
सहा चेंडू निर्धाव फेकले या गोलंदाजाने मेडन ओव्हर टाकली आणि त्यामध्ये आपण पाहतो तीन अग्रेसर फलंदाज माघारी परतलेत, झटक्यावरती झटके दिले गेलेत ते पाषाणे संघाला ठोक डिझे. शतरक्षक चेंडू खाली आलाय, इथे जेल ड्रॉप शेतीचाही चांगला चेंडू होता, वैभव होता स्ट्राईकला आणि त्याच्यासाठी आपण पाहतोय बराच काल चेंडू हवेमध्ये होता. क्षितिज गोलंदाज पाहायला गेला. आपण बघा केटीसी लाईव्ह इव्हेंट तत्पर आहेत, मी घरी जाऊन नंतर व्हिडिओ कटिंग करतो. एक काहीच नाही, लगेच निर्धाव षटक फेकलं संदेश ठाकरे जा तीन विकेट संदेश, आपण लगेच यूट्यूबला चेक करू शकता संदेश ठाकरेची बॉलिंग. सहा चेंडू दिसतील तुम्हाला, चांगली गोलंदाजी. पहिलं षटक निर्धाव होतं, या षटकामध्ये दोन चेंडू एक धाव खर्च गेले. अकाउंट ओपन झालं एका धावेने. वरील संघ आज सुरेखरित्या कामगिरी करतो. शितेजी इथे चांगली गोलंदाजी, सुयशला माघारी पाठवले, झटका क्रमांक चौथा. पाहतो आपण अशीच एक मॅच पाहिली होती श्रीलंका विरुद्ध इंडिया, तिथे भारतीय संघाचा गोलंदाज सिराज यांनी अफलातून केलेली गोलंदाजी. त्यानंतर मोहम्मद शमीने एका मॅचमध्ये श्रीलंका विरोधात घेतले ते विकेट, 55 धावावरती जे झालं होतं ऑलआउट, पण त्याच पद्धतीने पाहिली गेली गोलंदाजी. इथे घातक गोलंदाजी पाहतोय ती वरई संघाकडून ठोक डिझे. कोणत्या प्रकारची चुकी नाही, सर्व फलंदाज पहिला अर्धा संघ गारत. पाषाणे संघाचा एक आकड्यावरती पाच फलंदाज झालेत मार्गस्थ. तीन फलंदाज गारत केले होते ते संदेश ठाकरेने. क्षितिज हा गोलंदाजाला, दोघेही आघाडीचे फलंदाज आहेत, अष्टपैलू खेळाडू आहेत वरे संघाचे. आणि त्यांच्या माध्यमातून चांगलं गोलंदाजी, त्याचबरोबर चांगलं शत्ररक्षण पाहिलं गेलं. पहिल्याच चेंडूवरती वैभवला जीवदान दिलं होतं, पण त्यानंतर उर्वरित फलंदाज कोणत्या प्रकारचं कामगिरी करता येत नाही आहे. आत्ता परत पाहिले गेले तर पाच फलंदाज जे कोणताही खाता न खोलता माघारी परतलेत, डकवरती झिरोवरती माघारी परतलेत. धावसंख्या एक, नवीन फलंदाज दीपक, आणि दीपक ही माघारी परतला. विकेटची हॅट्रिक या ठिकाणी सादर करत असताना लगातारचे विकेट,
काय कामगिरी अशी तिची, अफलातून गोलंदाजी आपण पाहतोय. क्षितिजने आज षटकार अटिंग जरूर केली. बघा हवेमध्ये स्विंग झाला चेंडू, फ्लातून फुल लेंथ चेंडू फेकला गेला, दहाव्या एस टीच्या पुढे सरकला होता फलंदाज, सफल झाला होता आणि मधली एस टी वाकवली गोलंदाजाने. स्क्रीनवरती पाहू शकता 21 टी शर्ट क्रमांक जर्सी पहिन कतील हा गोलंदाज अफलातून गोलंदाजी. सहा फलंदाज माघारी परतलेत. फलातून विकेटची हॅट्रिक, सलगचे 3 विकेट पाहिले. इथे बराच काल चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडू काल येतो गोता गोलंदाज, डबल हॅट्रिक ज्याला म्हटली जाते. सलगचे 4 विकेट आणि एक या आकड्यावरती, एक धावसंख्यावरती 7 फलंदाज आहेत मार्गस्थ. एक धाव 7 फलंदाज आहेत बाद. दुसरा षटक प्रगती पथावरती आहे. चला शतरक्षक सजून गेला लगेच. 4 विकेट, 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकात 3 इथे आले, 4 पहिले षटक निर्धाव होतं, पण या षटकात कंबर तोड गोलंदाजी पाहिली गेली. पहिला चेंडू जिथे झेल होता वैभवला जीवदान भेटलं होतं आणि त्यानंतर डॉट चेंडू आला. लगातार 4 विकेट, आत्तापर्यंत 7 फलंदाजांना खातं खोलता आलं नाही. आज 8व्या 9व्या क्रमांकावरती पाहतोय नवीन फलंदाज सूरज. वैभवला साथ द्यायला सूरजला आपण पाहतोय. रितेशा गोलंदाज भनाट गोलंदाजी, काय वेग आहे चेंडूला आपण पाहतोय. अफलातून गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. रितेश हा गोलंदाज पाहतोय. हे अपरे जरूर होती आहे शॉर्ट फाईनचा शतरक्ष, थोडस फंबल जाणवलं गेलं. बघा प्लीज वरही संघ संदेश, प्लीज वारंवार जमवाजमव होऊ नका, कारण मॅचेस आपल्याला 3 पर्यंत पूर्ण करायचे आहेत आणि पूर्ण करणं गरजेचं आहे. आम्हाला 2:17 झालेत, कारण उद्या दामतकरांना खूप मोठा जल्लोष करायचे. आमच्या इम्तियाज भाईचा वाढदिवस आहे, त्यामुळे जल्लोष आणि त्याची तयारी करायची उद्या. जिशान भाई फलातून गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी, गतिवान चेंडू, चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय. आता टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहतो आता अशा प्रकारे गोलंदाजी जर व्हायला लागली तर बघा आता बॅट पॅड आपण पाहतोय, शरीराला इजा नको व्हायला म्हणून जसं आंतरराष्ट्रीय लेवलला आपण पाहतोय फलंदाज पॅड बांधतात, हातात ग्लोव्ज असतात, डोक्यामध्ये हेल्मेट घालतात, त्याच पद्धतीने आता फलंदाजांना पण टेनिस क्रिकेटमध्ये पण त्या गोष्टी वापराव्या लागतील, कारण एवढा गतिवान चेंडू आपण पाहतो गोलंदाजाने या ठिकाणी टाकलाय, त्यासाठी या सगळ्या गोष्टीची गरज पडेल. आपण चांगला चेंडू या दरम्यान, कोणत्या प्रकारची धाव नाहीये, रन होत नाही, कारण याच फलंदाजाने 2 धावा पूर्ण केल्या, पण स्ट्रायकरचा फलंदाज धावलाच नाही, त्यामुळे धावा देण्यात येणार नाहीत आणि त्या गणल्या जाणार नाहीत. तर जरूर खेळ आता मी सांगितलं, कारण का एवढं तेज तर गोलंदाजी करतात, अजून रात्रीचे खेळ असतो, त्यामुळे पॅड आपण पाहतो ग्लोव्ज या सगळ्या गोष्टीची गरज पडेल.
इथे बघा स्ट्राईक आपल्याकडे ठेवलं, शॉर्ट पिच चेंडूचा भरपूर समाचार, वेल ओळखला, पारखला, निरखला आणि चेंडूला त्यानंतर ठोकला, सात धावांसाठी षटकार ठोक दिले. थँक्यू डी मास्टर, धन्यवाद डी मास्टर. सात धावा सात फलंदाज बाद अशी स्कोर कार्ड पाहिलं गेलं. डिपेक्षा कव्हर रिझर्वमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो आहे, चेंडू गेला सीमारेषे पलीकडे, रन्स मिळतील चार, इथे आला चौकार आणि चौकाराच्या सहाय्याने स्कोर कार्ड अकरा आहे, आकड्यावरती आहे. अकरा धावा स्कोर कार्डवरती आहेत. यानंतरची मॅच शील विपक्ष वेनगाव, दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी या ठिकाणी यायचे. तर शील संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झाला, वेनगाव संघाचा कर्णधार आपण टॉससाठी या ठिकाणी यायचे. अकरा धावा स्कोर कार्ड वरती, बारा धावांचं लक्ष असेल त्याला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. चला वेनगाव संघाचा कर्णधार संदेश आता, चला आपण टॉस साठी त्वरित या ठिकाणी उपस्थित व्हायचे. तर केफ त्याला विनंती करतो आपल्या शुभास ते टॉस करायचे. तर जरूर चला लगेच फलंदाज मैदानातून रवाना करा. बारा धावांचं लक्ष असेल, अठरा चेंडू बारा धावा. आपण गोलंदाज जर पाहिलं गेलं तर या तिसऱ्या षटकातील चार चेंडू डॉट होते, लगातार निर्धाव चेंडू फेकत होता पण स्वतःवरती जबाबदारी दिली आणि षटकार चौकार. या अठरा चेंडूमध्ये सात चेंडू वैभवच्या वाट्यास आले आणि त्या सात चेंडूमध्ये वैभवने अकरा धावा पटकवल्या, त्या संघाच्या धावा होत्या, अकरा धावा होत्या. जर चेंडू पोचवायचे आहे कमिटी मेंबर्स, चला चेंडू पूर्वातीकडे आपण पाहतोय, वरही संघाकडे चेंडू पोचवायचेत लगेच. अकरा धावा आणि अकरा धावामध्ये पहिले वैभवचे अकरा धावा आहेत आणि इतर जे सात फलंदाज बाद झालेत त्यांना खाता खोलता आला नाही आहे. अभि हाही आपण पाहिला गेला, त्याच्यासोबत सुराज जो कोणत्या प्रकारचा चेंडू न खेळताना, चला प्लीज वरही संघ बघा, तुमच्याकडे डॅमचं पाणी लवकर येतो हा, गारवा जास्त आहे. चला लगेच काल तिसरा राऊंड आपण पाहतो, या ठिकाणी सुरुवात झाली होता आणि इथे 2:22 झालेत. चला फलंदाज मैदानामध्ये रवाना झालेत पाचारे संघ, त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या, बारा धावांची गरज आहे. संदेश आणि त्याच्यासोबत फलंदाज नागेश, बारा चेंडू अठरा धावांची गरज. यानंतर बिग फाईट शील विपक्ष वेनगाव, या दोन संघादरम्यान ए ग्रुपमधून माणगाव संघ, बाल गणेश माणगाव संघ आज ए ग्रुपमध्ये टॉप सिक्समध्ये पोहोचला आहे. काल सी ग्रुपमधून जय भवानी नेवाली संघ, जाऊन बोलतो पण दामतकरांचं कौतुक करेल मी. अफलातून मॅचेस, पहिली मॅच सरली
तर प्रत्येक मॅच दामस संघ टफ फाईट देताना दिसला. फायटिंग मॅच पाहिली गेली 7, एक चांगला खेळ तुझ्या माध्यमातून पाहिला गेला. एका धावासाठी पराभूत व्हावं लागलं, पण कधी कधी काय असतंय जर पाहिलं गेलं तर नशीब खूप जवळून जवळून पाहिला गेला. पराभव कसा असतो हा जरूर केफ तिथे गोलंदाजी. पहिला चेंडू चौकार, चौकाराने सुरुवात झाली. 12 धावांची गरज असताना पहिला चेंडू चौकार आणि दुसरा चेंडू पुन्हा एकदा डी बॅकवर्ड स्क्वेअर इझर मधून चेंडू निघून जातोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार संदेशच्या बॅटमधून आपण या ठिकाणी पाहतोय. त्या संदेशने आज खऱ्या अर्थाने पहिल्या सामन्यामध्ये 43 धावांची इनिंग साकारली होती. चांगली गोलंदाजी, एक विकेटही प्राप्त केला होता आणि दुसऱ्या सामन्यामध्येही निर्धाव षटक टाकत असताना 3 विकेट प्राप्त केलेत. खऱ्या अर्थाने चांगली कामगिरी, सुरुवात तिथे सुरुवात चांगल्या प्रकारे केली. इथेही आपण पाहतोय 2 चौकार त्याच्या बॅटमधून, म्हणजे आयोजकांना चांगली मदत करतोय सध्या तरी मैदानावरती हा फलंदाज. इथे रिव्हर्स अटेंड करायचा प्रयत्न, शत्ररक्षक जरूर चेंडूचा पाठलाग करतील. एक धाव पूर्ण केली जाते, दुसरी धाव करण्याचा प्रयत्न आणि इथे दुसरी धाव पूर्ण केली जाते. 2 धावाने स्कोर कार्ड, 3 चेंडू आणि 10 धावा. चला अशील संघ काय घेतलाय, क्षेत्ररक्षण लगेच तयार राहायचे. तीन चेंडू आणि 10 धावा, 2 धावांची गरज आहे. इथे मिनी हेलिकॉप्टर या ठिकाणी उडवलं गेलंय. एक धाव या ठिकाणी घेण्यात आली, एका धावेने स्कोर कार्ड, स्कोर लेवल 11 धावा. वेनगाव मला वाटतं गावामध्ये कोण असत, सगळे झोपले असतील, बाकीचे सर्व इकडे आलेत. म्हणजे कट्टा गँग सर्व इकडे आहेत, हां मंदिराच्या कट्टा गँग सर्व इकडे आहेत. जाताना जरूर विनायक स्वप्न तुझं पूर्ण होईल, गतवर्षी तुझं स्वप्न पूर्ण झालं नव्हतं, यावर्षी जरूर पूर्ण होईल. एक चांगला खेळ तुमच्या माध्यमातून. क्षितिज नवीन फलंदाज, 11 धावेवरती हा झटका दिला गेला. सुंदर जेल, म्हणजे अजूनही मॅच आपल्या जवळ आहे, कारण इथे पाहिले गेले जरी स्कोर लेवल त्याला एका धावेची गरज असेल, पण पाषाण संघ आताही झुंज देतो. म्हणजे क्रिकेटला एकदम जवळून पाहणारा संघ आपण पाहतोय. चांगली कामगिरी बनवटे दादा यांचा हा शील संघ आपण पाहतो. त्यांचा सुपुत्र जरूर क्रिकेट खेळत असतो आणि चांगल्या प्रकारचं खेळी त्याच्या माध्यमातून. क्षितिज नवीन फलंदाज आपण पाहतो, मैदानात रवाना झालाय. जे प्रेक्षक मायबाप या ठिकाणी उपस्थित, त्यांचं मनापासून धन्यवाद. चांगला चेंडू, पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या, स्कोर कार्ड 11, स्कोर लेवल 12 चेंडू, अजून एक धावायची गरज आहे. स्कोर आपण पाहिलं गेलं प्रत्येक फलंदाज आणि कौतुक करावं लागेल. कधी कधी वेळ अशी चांगल्या प्रकारे येते. नितेश गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली, टप्प्यावरती गोलंदाजी लाईन अँड लेनचा सुरेख मारा होता पाय. त्या ठिकाणी जे यॉर्कलाईन चेंडू होते, ब्रह्मास्त्राचा वापर केला होता. प्रत्येक चेंडू पाहिलं होतं, कुठंतरी अष्टम अटॅक गोलंदाजी केली. फालतू गोलंदाजी म्हणतो ना, इकडे तिकडे गोलंदाजी न करताना विकेट पडत होते, म्हणून कोणत्या प्रकारचा चेंडू व्हेरिएशन केलं नाही आहेत. फक्त विकेट टू विकेट गोलंदाजी केली. इथे पार केलं स्वीप शॉट आपण या ठिकाणी पाहतोय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, 4 धावा, 4 धावेने स्कोर कार्ड 15, संघ विजयी झालाय. वरई संघ डी ग्रुपमधून आपण पाहतोय जाऊन पोहोचलाय तो तिसऱ्या राऊंडला. त्याच्यासोबत कोणता संघ भिडला जाणार हे पाहणारी मॅच शील विपक्ष